या प्रकारचं संशोधन हे आपण कारखान्याच्या क्षेत्रात केलंय, शेतीच्या क्षेत्रात केलंय, त्याच प्रकारचं संशोधन आपल्याला आता हे जे काही साखर तयार झाल्यानंतरचं मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमध्ये देखील आपल्याला करावं लागेल. कारण त्याच्यामध्ये जोपर्यंत अधिक ट्रान्सपरन्सी येणार नाही, अनेक वेळा हा जो चढ उतार आहे या चढ उतारामध्ये बऱ्याच वेळा काही महत्वाचे प्लेयर्स असे असतात की त्यांना त्याचा फायदा मिळतो, तो त्यांचा धंदा आहे, पण तो फायदा अनेक वेळा कारखान्यांना मिळत नाही, तो अनेक वेळा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे यातनं आपल्याला अधिक पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था पारदर्शी म्हटल्यावर इतका जोरात आवाज आला अत्यंत पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्याला निश्चितपणे उभी करावी लागेल.